चिमणी. लहानपणी जर बाळाला सर्वात प्रथम कोणत्या पक्षाची ओळख होत असेल तर ती चिमणी आणि कावळा होय. चिवताई चिवताई दारूघड आणि एक घास चिवचा अशा आवाजात बालपण गेलेली आपली आणि मागील पिढी आता मात्र या चिवताईला खूप मिस करते आहे. या चिवताईच्या रोडावलेल्या संख्येबाबत विविध कारणे समोर येत असली तरीही आत्ताच्या पिढीचे बालपण मात्र या चिवताईला निश्चितच मुकले असल्याची जाणीव आजच्या या झपाट्याने होत असलेल्या हायटेक प्रगतीतून आणि शहरीकरणातून दिसून येत आहे. 20 मार्च हा जगभरात जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. चिमण्यांवर संशोधन करताना त्यांच्या रोडावलेल्या संख्येचा अभ्यास करून चिमणीचे संवर्धन व्हावे या दृष्टीने खऱ्या अर्थाने 2009 पासून जगभरातील पक्षीप्रेमींकडून प्रयत्न सुरू झाले आणि त्यानुसार 20 मार्च 2010 रोजी पहिला जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. आपली पहिली पक्षी ओळख असलेली ही चिमणी पूर्वी आपल्या अंगणात छतावर झाडांवर सकाळपासूनच चिवचिवाट करून संपूर्ण परिसर प्रसन्न करून सोडायची. आज मात्र ती कुठेतरी हरवल्यासारखी वाटते. अनेक पक्षीप्रेमी आणि तज्ज्ञांकडून या चिमण्यांच्या घटत्या संख्येसाठी झपाट्याने होत असलेले शहरीकरण, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, मोबाईल टॉवरची वाढलेली संख्या आणि इतर अन्य कारणांचा दाखला दिला जातो. तर काही पक्षीतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार चिमण्यांची संख्या काही अंशी रोडावली निश्चितच आहे, परंतु चिमण्या बदलत्या जीवनशैलीनुसार आपल्या आवडत्या नैसर्गिक अधिवासात राहावयास गेल्याने शहरी भागातून त्यांची संख्याही कमी झाल्यासारखी वाटत असल्याचे सांगितले जाते. चिमण्यांची रोडावलेली संख्या ही फक्त भारतापुरती मर्यादित समस्या नसून संपूर्ण जगामध्ये हा चिंतेचा विषय असल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसून येत आहे. या विविध बाबींचा विचार केला तर काही वर्षांपूर्वी आपल्या सभोवताली दिसणारी ही चिमणी आत्ताच्या पिढीला मात्र सहज सुलभ दर्शनास पडत नाही हे मात्र तितकेच खरे आहे. ज्या चिवकावच्या गोष्टी ऐकून आपले बालपण गेले ते बालपण आत्ताच्या पिढीच्या मात्र नशिबी नसल्याची खंत या निमित्ताने निश्चितच वाटते. एकंदरीत यावरून असे जाणवते की या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे आपुल्या. हे गीत जरी मानवी कौटुंबिक परिस्थितीवर लिहिले असले तरी आजच्या घडीला हे गीत खरोखरीच चिमण्यांसाठीच म्हणावे लागेल अशी स्थिती या जगात सध्या निर्माण झाली आहे हेही तितकेच खरे आहे. या चिमण्यांच्या संवर्धनासाठी सिस्केप या प्राणीमित्र संघटनेतर्फे संस्थापक प्रेमसागर मेत्री हे प्रामाणिक प्रयत्न करत असून या बातमीपत्रातून आपण त्यांच्यामार्फत चिमण्यांविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे 50 वर्षांहून अधिक काळापासून ज्या ठिकाणी चिमण्या या मोठ्या संख्येने पाहावयास मिळत होत्या त्या महाड शहराजवळील सजित ट्रेडर्स या भात गिरणीचे मालक श्री सजित गांधी यांच्याकडून देखील चिमण्यांविषयीचा त्यांचा अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. खरं बघायला गेलं तर आता शहरीकरण ज्या ठिकाणी झाले म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर असे अनेक शहर असतील, अगदी महाड किंवा माणगाव, अनेक शहरांचा जो विकास होतोय या विकासामध्ये आपली चिमणी खरोखर आपण हरवून बसलेलो आहोत. चिमण्यांच्या तशा बघितलं तर आपल्याकडे मूळ 5 जाती आपल्याला बघायला भेटतात भारतामध्ये, पण त्याचे आजूबाजूला आपण बंटिंग म्हणून जे आहेत तेही चिमणीच्या आजूबाजूचे सहकारी आहेत. त्याही प्रजाती थोड्याशा वेगळ्या आहेत चिमणीपेक्षा, पण चिमणी सदृश आहेत. बाया आहे आपला, तो चिमणीसारखाच दिसतो. पण अशा पद्धतीने जर बघायला गेलं तर धान्यावर येणारे हे सगळी ही जी पाखरं आहेत त्या पाखरांना पूर्वी गोफण लावून या शेतामध्ये हाकललं जायचं, पण पूर्णपणे त्यांना मारून देणं किंवा फोरट टाकून किंवा एखादं खत किंवा एखादं रसायन वापरून त्यांना पूर्णपणे त्याचा समूळ नष्ट करून देणं ही पद्धत जर बघायला गेलो तर आपल्याला चीनमधून सुरुवात झाली असं बघायला भेटतं. चीनमध्ये पहिल्यांदा असा प्रयोग केला गेला की शेतीचं नुकसान कोणीतरी सांगितलं की या पक्ष्यांमुळे होते, या चिमणींमुळे होते. त्यामुळे चीनमध्ये प्रचंड प्रमाणात म्हणजे काही कोटीच्या संख्येवर या चिमण्या मारल्या गेल्या. पण त्याच्यानंतर ताबडतोब त्याला लागून असलेले 2 वर्ष जे आहेत त्या 2 वर्षामध्ये जवळपास चीनचं प्रचंड नुकसान झालं आणि हे सगळं हे नेटवर तुम्हाला अवेलेबल आहे हे बघायला भेटेल. काही गावांमधून या चिमण्या तग धरून आहेत. महाडमध्येही काही अशी ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी चिमण्या आजही आपलं अस्तित्व टिकवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहेत. परंतु ह्या गेल्या काही 30 वर्षामध्ये नक्की चिमणीचा आकडा किती आहे, किती कमी झाल्या चिमण्या, तर मुंबईसारख्या ठिकाणी BNHS ने केलेलं काउंटिंग आपल्याला सांगतं की 80.4% म्हणजे जवळपास 90% या चिमण्या मुंबईच्या भागातून सगळीकडून नामशेष झाल्या. पुण्याची तीच अवस्था आहे. पुण्यामध्ये पण हा आकडा जवळपास 80% इतका आहे.
महाड आणि रायगडच्या परिसरात जी काही शहरी आहेत तिथे आम्ही सिस्केपनी केलेली गणना जी आहे त्याच्यामध्ये देखील 70 ते 80% चिमण्या या पूर्णपणे नामशेष झालेल्या आहेत. थोडक्यात काय तर 20 ते 30% आलेला हा जीव आता क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे अतिसंरक्षित होणारा जीव म्हणून आता पुढे नावरूपाला येतो आणि खूप दुर्दैव आहे आणि म्हणूनच आपण हा चिमणी दिन साजरा करतोय. मला आठवतंय जेव्हा मी मे महिन्यात किंवा एप्रिलमध्ये परीक्षा संपली की आजोबाजींच्या घरी जायचो मामाच्या घरी जायचो त्यावेळी साहजिकच मामा साफसफाई करायला सांगायचा पण चिमणीचं घरटं काढू नकोस आणि मग तो चिवचिवाट त्यांचं भिरभिरणं समोरचं अगदी सहज चहा किंवा काही भाकरी वगैरे खायला गेलो की ताटाच्या समोर चिमण्या बसायच्या. अनेक गावांमध्ये चित्र होतं शहरांमध्ये चित्र होतं पण आपण आज ही चिमणी आपल्या ह्या संसारातून आपल्या ह्या कौटुंबिक भागातून आपण हरवून बसलेलो आहोत आणि आपल्या सहज जीवन आपलं जीवन सुरक्षित करणारा आपल्याला म्हणजे मानवी अस्तित्व वाचवणारा चिमणीचं अस्तित्व आज धोक्यात आले. मग मूळ नक्की काय झालं किती कारण आहेत अशा अनेक जणांनी संशोधन केलेली आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शहरीकरण जे सगळ्यांनाही माहिती आहे सगळ्या वन्यजीवांवर किंवा साध्या पशुपक्षी प्राण्यांवर जे शहरीकरण झालं त्याचा प्रचंड परिणाम झाला म्हणजे जुन्या ज्या भिंती जुनी जी घरं होती त्याच्या त्या विटांच्या भोकामध्ये चिमण्या घरटं करायच्या. आजही अनेक खेडेगावांमध्ये जिथे चिमण्या आहेत तिथे आम्ही बघतो ती घरटी करतात पाईपच्या म्हणजे त्यांनी अगदी ॲडजस्ट केलेली गोष्ट म्हणजे कुठली तो गोल पाईप आपला शेडचा आहे त्या पाईपमध्ये देखील चिमण्यांनी घरटं केलेलं आढळतं. कुठेतरी इलेक्ट्रिकचा बॉक्स निकामी झाला आहे त्या ठिकाणी देखील चिमणीचं घरटं आढळतं. तर स्वतः ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न ही चिमणी करते पण मूळतः शहरीकरण एक कारणीभूत आहे. दुसरं कारण म्हणजे आपण वापरलेलं खत आणि त्याच्यानंतर केलेली फवारणी. फवारणीने चिमण्या जवळपास 90% मी म्हणेन की फवारणी जी झाली खाता जी कीटक फवारणी झाली त्या कीटकांना त्या फवारणीमुळे डिझीनेस येतो एक मलूलता येते आणि ते पडतात काही मरतात आणि पटकन अवेलेबल पडतात म्हणून चिमण्यांनी त्यांना खाल्लेल्या आणि चिमण्या मेल्यात. सो अशा पद्धतीनं ती एक बाजू आहे. आपल्याकडे आपण नवीन तंत्रज्ञान वापरून मोबाईलचे टॉवर्स आणले आणि हे टॉवर्स त्यांची अतिनील जी काही वेव्ज आहेत ज्या सूक्ष्म वेव्ज आहेत त्या वेव्जनी पण त्याच्यावर परिणाम झाला आहे असा देखील अनेक संशोधकांनी शास्त्रीय प्रबंध सादर केलेला आपल्याला दिसतो. सो या मोबाईल टॉवरमुळे देखील चिमण्या नामशेष त्या भागात झालेल्या आहेत हे प्रूव झालेलं आहे. आणि याच्यानंतरचा येणारा भाग सगळ्यात म्हणजे तापमानाचा भाग. तापमान प्रचंड वाढ झाली तापमानात आपण ग्लोबल वॉर्मिंग बघतो आहे आणि या तापमानामध्ये मी सहज या चिमण्याच्या वेळी इथे ऑब्झर्वेशनला येतो झाडामध्ये छोट्या छोट्या याच्यामध्ये आता त्यांची घरटी होत आहेत ज्या शेत चिमण्या आहेत त्या म्हणजे त्याला पिवळा कंठा आहे आणि या चिमण्या ज्या जेव्हा येतात आपल्या घरट्यात तेव्हा त्या आपलं अंग ओलं करून येतात आणि घरट्यात जाऊन बसतात म्हणजे आपल्या पिल्लांना किंवा आपल्या घरट्याला एक ओलावा त्या ठिकाणी लागतो त्यांना इतकं हे टेम्परेचर वाढलंय. सो तापमानाचा पण भाग असा आहे की हा चिमण्यांच्या संख्येवर परिणाम करतोय. राईस मिल ही आपली 50-75 वर्षापासून वडिलोत परिचित आहे. आज मी बघतोय 35-40 वर्ष मी पण राईस मिल बघतोय. पूर्वीच्या ज्या चिमण्यांचं प्रमाण असायचं प्रचंड असायचं म्हणजे आम्ही बसलो असलो माप घेत असलो भाताची तरी ते कायम उभ्या असायच्या काहीतरी काही ना काहीतरी खात असायच्या पोत्यावर बसले वर्षी भाताची सालं काढायची एवढी भाताची सालांची अगदी पोतं भरलेलं असायचं तेवढी सालं निघत होती आणि गेली 7-8 वर्ष चिमण्यांचं प्रमाण खूप म्हणजे खूपच कमी आहे. फक्त पावसात आम्ही जे अन्न टाकतो भात खायला टाकतो त्यामुळे ते तिथे चिमणे येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे चिमण्या येतात म्हणजे जेव्हा जेव्हा प्रमाण होतं त्याच्या 20% पण आज चिमण्या नाही आहेत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.